शिवसेना नेते अरविंद सावंत आता आपल्या सोबत आहेत। अरविंद जी, चोर बाजारातील तराजू असं म्हणत सामनातून अग्रलेख लिहिण्यात आलाय आणि एक प्रकारे न्यायव्यवस्थेवर हा अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली आहे, तुमची प्रतिक्रिया याबद्दल? वस्तुस्थिती आहे ती, त्याच्यात गैर काय बघा। मला वाटतं मी लोकसभेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पेन्शनच्या बिलावर बोलले तुमच्याकडे उपलब्ध आहे। मी तिथे असं म्हटलं परवीन सिंगांना कोर्टच आहे नॉट पॅरिस टीम पुन्हा एक्सटेन्शन देतात आणि म्हणूनच त्यामध्ये सांगण्याचं जातं जेव्हा अशा पद्धतीनं भेदभाव केला जातो न्यायिक व्यवस्थेमध्ये तेव्हा ती न्यायिक व्यवस्था कळत नाही। अयोग्यता निर्णय देणारे गोगोई जेव्हा सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस असतात आणि ते राज्यसभेचे सदस्य होतात तेव्हा न्यायिक व्यवस्थेवरचा विश्वास उडतो, लक्षात घ्या। ठीक आहे, अरविंद सावंतजी, हा अग्रलेख वाचल्यावर शिवसेनेचा, राज्य सरकारचा, सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही का हा प्रश्न उपस्थित होतोय? खरंच तुम्हाला सुप्रीम कोर्टावर विश्वास नाहीये, न्यायव्यवस्थेवर विश्वास नाहीये? माझं म्हणणं तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा। ज्या ज्या गोष्टी इथं हायकोर्ट जेव्हा सर्वोच्च उच्च न्यायालय एखादा निर्णय देत त्या प्रत्येक गोष्टीला तिकडे जाऊन स्थगिती मिळते। तुम्ही निवडणुकीच्या निर्णयाचे जे निकाल, उदाहरणार्थ ज्या लोकसभेच्या सदस्यांवर निवडणुकांच्या केसेस चालू आहेत, हायकोर्टानं निर्णय दिला त्यांच्या विरोधात, खोटे दाखल्यांचं सगळ्या बाबतीचा का बरं आजपर्यंत पेंडिंग आहे? आहे उत्तर तुमच्याकडे? आजपर्यंत पेंडिंग का? म्हणजे निवडणूक होऊन 2.5 वर्ष होऊन गेली, तिसरं वर्ष आता लोकसभेची निवडणूक म्हणून, तरी सुद्धा तुम्ही निर्णय देत नाही तेव्हा न्यायिक व्यवस्थेवर काय विश्वास ठेवायचा? ठीक आहे अरविंद जी, आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत, त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? आता माझं म्हणणं आहे की न्यायिक व्यवस्थेने अंतर्भूत व्हावं की आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय यावं येऊ लागलंय त्याचा विचार न्यायिक व्यवस्थेने आता करायला पाहिजे। खूप गंभीर आरोप आहे तुमचा। राहुल कुलकर्णी आहेत आमचे प्रतिनिधी, तुम्हाला प्रश्न। सावंत साहेब, माझा प्रश्न असा आहे, ठीक, सावंत साहेब, आपल्याकडे सार्वजनिक जीवनामध्ये किंवा राजकारणामध्ये काही महत्त्वाचे संकेत असतात, माध्यम प्रतिनिधी म्हणून आपण सुद्धा त्या संकेताचं पालन करत असतो। एक म्हणजे आपण डिफेन्सवरती कधी बोलत नाही, दुसरं म्हणजे न्यायव्यवस्थेवरती बोलताना आपण फार सौम्य भाषेचा, क्रिटिकल ॲनालिसिस करण्याचा पूर्ण अधिकार सर्वांना आहे आणि तो आपण राखून ठेवतो। परंतु ज्या वेळेला चोर बाजारातला तराजू असं आपण म्हणतो आणि त्यासोबत त्या अग्रलेखात एक वाक्य आहे की एका विशिष्ट विचारधारेच्या परिवाराचा गुलाम। सर, माझा प्रश्न पूर्ण ऐकून घ्या। एका विशिष्ट विचारधारेच्या परिवाराचा गुलाम किंवा प्रचारक म्हणून केंद्रीय तपास यंत्रणा व न्यायालयात स्वतःला जुंपून घेता येणार नाही। इंग्रजीमध्ये एक फ्रेज आहे, गोईंग इन टू द रॉंग टेरिटरी, हे आता त्या पातळीवरती चाललेलं आहे का? तू आपल्या राज्य आणि केंद्र सरकारच्या संघर्षामध्ये आपण न्यायालयाला खेचून घेतोय का? आणि उज्ज्वल निकम यांनी जे विश्लेषण केलं त्याचा दुसरा प्रश्न मी विचारेनच। लोकशाहीच्या तुमच्या स्तंभासहित बोलतो मी, लोकशाहीचे चारही स्तंभ खिळखिळे होत आहेत। बरं, मी आता तुम्हाला विचारलं की कोर्टामध्ये सिद्ध झालं की उमेदवार खोटी जातीचं प्रमाणपत्र दिलंय, दिलेल्या मर्यादेपेक्षा खर्च केलं, ते कोण दिलं? परत न्यायालयाने दिलं, पुन्हा न्यायिक व्यवस्थे इलेक्शन कमिशनच्या व्यवस्थेनं दिलं, तरी सुद्धा निर्णय होत नाहीत तेव्हा न्यायिक व्यवस्थेबद्दलचा संशय व्यक्त होतो आणि तो होत राहणार। निर्णय का दिले जात नाहीत आणि मग तेच निर्णय? सर, मी फार स्पेसिफिक प्रश्न विचारला सर। तुम्ही प्रश्न फिरवू नका, तुमचा किती प्रश्न फिरला तरी माझं उत्तर तुम्हाला पण ऐकायला लागेल। तुम्ही फिरवण्यात हुशार आहात सगळे, प्रश्न नका फिरवू। प्रश्न असा आहे की त्यांची भाषा ती त्यांना विचारा तुम्ही, संजय राऊत साहेबांना। माझं म्हणणं असं आहे की मग तुम्ही गप्प का असतात? जर आमच्यावर एखादे आरोप केले जातात, तोच माणूस जर भाजपात गेला तर ताबडतोब ते आरोप फाईल बंद होते। एका चक्षाचे शब्द बोलत नाही तुम्ही। गुजरातमध्ये 20,000 कोटी रुपयाचं हिरॉईन मिळालं, तुमच्या चॅनल सकट बंद बातम्या, पण ते 5 ग्रॅमवाल्याची बातमी 8 दिवस तुम्ही चालवली। ही काय लोकशाही? ही लोकशाही आहे का तुम्हाला अभिप्रेत? आणि म्हणून न्यायालयानं अंतर्भूत होऊन पुढे यावंच लागेल। दुसरं कोणी नाही आता त्याच्यामध्ये, कोणी नाही। कुठल्या बातम्या दाबायच्या, कुठल्या बातम्या दाखवायच्या, कुठल्या बातम्या प्रयोग करायच्या? आता एका नेत्याचं भाषण झालं सकाळी काहीतरी एका मीडियावर झालं आणि मग त्याच्यात असं लिहिलं की मुंबईत मी असतो तर पूल बांधले असते, करुणा विसरलं का? 2-2.5 वर्ष नाही झाली राज्य सरकारला, 2.5 वर्षातली 2.5 वर्ष गेली। विचारतो की आता जो न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे त्यानंतर हा जो निकालाचा जो काही विश्लेषण तुम्ही केलंय
तो न्यायालयाचा जो तराजू आहे तो तुम्हाला चोर बाजारातला तराजू वाटतं हे बरोबर आहे? मी पुन्हा त्या शब्दाचा प्रयोग मी करणार नाही, पण तो तराजू तराजू राहिला नाही एवढं मात्र नक्की सांगेल मी. त्याचा बॅलन्स दाखवतात त्या तराजूचा, तो शून्य दिसत नाही बरं, असं झुकलेला दिसतो. म्हणून मी उदाहरण दिलं अयोध्येचं तुम्हाला, सगळ्यात मोठं उदाहरण दिलं. आणि प्रत्येक व्यवस्थेतल्या माणसाला सुप्रीम कोर्ट कसं काय प्रोटेक्ट करतं त्याचं उत्तर द्या ना आम्हाला. त्यांना कायदा वेगळा आहे का आम्हाला कायदा वेगळा आहे? हा जो विशिष्ट निकाल आहे सर, सर आता माझा ऐका, हा जो विशिष्ट निकाल आहे, मला असं वाटलं की या निकालाचं श्री उज्ज्वल निकम यांनी जे विश्लेषण केलेलं आहे ते चार पातळीवरती आहे. एक म्हणजे परमबीर सिंग यांना याच्यातनं कुठेही दिलासा मिळालेला नाही आहे, कारण परमबीर सिंग यांचं जे निलंबन करावं अशी त्यांची जी मागणी होती ती न्यायालयानं मान्य केलेली नाही आहे. त्यातले जे पाच त्यांच्या विरोधातले जे एफ आय आर होते ते सीबीआयकडे गेले, यातनं सीबीआयला सुद्धा पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं नाही आहे. सीबीआयला असं म्हटलेलं आहे की तुमचा जो काही तपास सुरू आहे त्याचा अहवाल तुम्ही आमच्याकडे मांडा. राज्य सरकारला सुद्धा फार नाउमेद व्हायची गरज नाही, कारण राज्य सरकारच्या पोलीस तपास यंत्रणेवरतीही न्यायालय काही बोलत नाही आहे. या निकालाचं उज्ज्वल निकम यांनी जे विश्लेषण केलं ते असं की दोन व्यवस्था एकमेकांच्या विरोधात लढत असताना राज्याचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे पोलीस मुंबईचे पोलीस कमिशनर हे एकमेकाशी भांडत असताना एका त्रयस्थ व्यवस्थेवरनं लोकांचा विश्वास कायम राहावा म्हणून तो तपास व्हावा आणि त्याच्यावरती आमचं लक्ष असेल. जर ह अशा पद्धतीचं उज्ज्वल निकम यांनी केलेलं विश्लेषण असेल तर अशा पद्धतीनं चोर बाजारातील तराजू म्हणण्याच्या आधी तो निकाल समजून घ्यायला हवा होता का, इफ त्यांनी तो समजून घेतला असेल तर? मला वाटतं मी पुन्हा पुन्हा त्या व्याख्यावर किंवा त्या शब्दावर बोलू इच्छित नाही. मला माझं जे म्हणणं आहे की तेव्हा पुन्हा एकदा सांगता, तुम्ही जेव्हा असं म्हणता तेव्हा तुमच्याच खालच्या व्यवस्थेवर तुम्ही अविश्वास दाखवता हे कसं विसरता सांसूदपणे? मग मुंबईच्या पोलिसांवर त्याची चौकशी करत असेल त्याच्यावरचा अविश्वास आपण दाखवतोय ना. सर्वोच्च न्यायालय तराजू घेऊन बसलं असं वाटतं ना, तेव्हा त्याच्यात अंतर्भूत असलेला अधोरेखित असलेला किंवा दूध न दिसणारा तो काय विश्वास आहे की खालच्या व्यवस्थेवर आमचा विश्वास नाही म्हणून आम्ही तिसऱ्याकडे देतो. ठीक आहे, हीच तरी ज्ञानाची नेक आहे. आता यावर बोलूया नको. जेव्हा सुप्रीम कोर्ट यावर निर्णय, हा नक्की तुम्ही बघा ना किती महिने झाले. आणि मग तोच जर न्याय असेल तर देशमुखांना कसं वारंवार किंवा नगरपालिकांना कसं एक्सटेन्शन दिलं जातं? ठीक आहे, 40 दिवस त्या पोराला ठेवला आणि त्या मुलाला कोर्ट म्हणाल की याच्यावर काहीच नाहीये, मग कशावर ठेवला तर 40 दिवस? ठीक आहे, चोर बाजारातला तराजू यातला चोरी या शब्दाचं तुम्ही समर्थन करत नाहीये, तो शब्द त्याचा उच्चार सुद्धा तुम्ही केलेला नाहीये, अर्थात याच्याविषयी वेगवेगळे वाद प्रतिवाद असू शकतात, पण न्यायव्यवस्थेवरचा विश्वास त्यातून एक प्रकट होतोय तो तुमच्या बोलण्यातून देखील जाणवतोय. त्याचे पडसाद काय प्रतिक्रिया त्या संदर्भात येतात ते सुद्धा बघावं लागेल. धन्यवाद अरविंद सावंतजी या प्रतिक्रियेबद्दल आणि राहुल या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.